पाहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स लेडीज अँड मेन्स गार्मेंट वेडिंग क्लॉथ उपलब्ध महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स आदित्य बिझनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडी देत आहेत। सावंतवाडीकरांतर्फे त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे, तर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असून शिंदेंच्या स्वागताला सावंतवाडी सज्ज झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडी शहरामध्ये येतात। सावंतवाडी शहरात पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते येणार आहेत। नुकतंच 30 जूनला या सरकारला शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सावंतवाडीत येणार असल्यानं सावंतवाडी सज्ज होते त्यांच्या स्वागतासाठी। समोरच आपण पाहतोय तर अगदी जी कोट्यवधीची भूमिपूजन आहे किंवा शुभारंभ आहे तो उद्या होणार आहे, त्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपल्या जुना आपलं सावंतवाडीच्या या परिसरामध्ये बाजारपेठेच्या परिसरामध्ये उद्या हा सोहळा होणार आहे आणि त्याच्यासाठी हे व्यासपीठ सज्ज झालेलं आहे। याच ठिकाणी उद्या एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सावंतवाडीकरांच्या वतीनं होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी सगळं प्रशासन असतील, सगळे अधिकारी असतील, पोलीस असतील हे दक्ष झालेलं आहे पाहायला मिळतात। मोठं असं सभागृह मोठा मंडप या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आणि लोकांची सोय या ठिकाणी करावी याच्यासाठी ही उपाययोजना केली असून समोरच दिसणारं सावंतवाडी नगर परिषदेचं संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडई आहे याचं नूतनीकरण होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन उद्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, रमाकांत अत्रेकर जे सचिन तेंडुलकर यांचे गुरु होते त्यांच्या नावानं सुरू होणारं ड्रेसिंग रूम आणि जे क्रीडा क्षेत्रातल्या अन्य गोष्टी आहेत त्या असं अनेक दोडामार्गमधलं रुग्णालय असेल अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आहे तो एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या होणार आहे। अनेक नेते मंडळीसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे। स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असतील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील, अगदी आमदार नितेश राणे असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन दिली असतील, निलेश राणे असतील, यासह अन्य उदय सामंत माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री इथले आपल्या कोकणातली सगळी नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे समारंभ आहेत, हे शुभारंभ आहेत या ठिकाणी होणार आहेत आणि सावंतवाडीकरांकडनं एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त केले जाणार आहेत। जो कोट्यवधीचा निधी त्यांनी सावंतवाडीच्या शहराच्या विकासासाठी दिला, विकास कामांसाठी दिला, त्याची कृतज्ञता व्यक्त करत सावंतवाडीकरांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार देखील या ठिकाणी केला जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सावंतवाडी सज्ज झालेली पाहायला मिळते। भाजी मंडईच्या परिसरातले जे इथले व्यापारी होते उद्या बाजाराचा दिवस असताना सुद्धा एक दिवस त्यांची दुसरीकडे सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सभागृह उभारण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे उद्या याच ठिकाणी येणार असल्यामुळं इथले जे रस्ते आहेत ते सुद्धा ब्लॉक करण्यात येणार आहेत। बॉम्ब स्क्वॉडचं पथक आहे, त्यांच्याकडनं सुद्धा इथल्या प्रत्येक दुकानामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे। तिथे प्रत्येक गोष्टीचा आढावा हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं, पोलिसांच्या माध्यमातनं घेतला गेला आहे। नुकतेच जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी असतील, आपले CEO प्रजित नायर असतील हे सुद्धा इथे जातीनिशी उपस्थित होते, त्यांनी संपूर्ण या नियोजनाचा आढावा या ठिकाणी घेतलेला। एकंदरीत सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे त्या आता एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या आगमनाकडे। अगदी मळगावपासून सावंतवाडीपर्यंत संपूर्ण परिसरात बॅनरबाजी ही दीपक केसरकर आणि भाजपचे राजन तेली यांच्याकडनं करण्यात आली आहे। शुभेच्छांचे बॅनर मोठमोठ्या होर्डिंग शहरात लावण्यात आलेले आणि एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत येणार असल्यानं संपूर्ण सावंतवाडीमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे उद्या काय बोलणार, सावंतवाडीकरांसाठी काय देणार, सावंतवाडीकरांच्या ज्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आहेत त्यातल्या कोणत्या अपेक्षा मुख्यमंत्री उद्या पूर्ण करतात हे उद्या स्पष्ट होणार आहे। विनायक गावस, कोकण सातला, सावंतवाडी। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।